जनसुनावणी फक्त नावाला घ्यायची का तुम्ही जनसुनावणी बाळगायची असेल तो उपयोग काय कारणस्थान नाही म्हणतात हुकूमशाहीचे कारणाला आहे या गोडवंगाला हे हुकूमशाहीचे कारण स्पष्टीकरण केलं पाहिजे त्यांनी की या कारणास्तव आम्ही नाही म्हणतो ते समजणं सांगतं पाहिजे कायदेशीर संधी सुद्धा दिली नाही आणि ऐकून घ्यायची जनसुनावणीचा अर्थ या शासनाला कळतो का नाही हा प्रश्न पडलेला आहे खरं जनसुनावणी म्हणतात कशाला हा जर प्रश्न त्यांना कळत नसेल तर त्यांनी सांगावं जनसुनावणीने सर्व ग्राहकांचं कंबरडमोड होणार आहे आणि आम्हाला कोणाला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही त्याच्यामुळे स्टँड बाजी करायचा काही प्रश्न येत नाहीये या ज्या पद्धतीने आयोग आणि MSEB आणि हे वागलेले आहेत त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या सुनावणीवर बहिष्कार टाकतो शेतकऱ्यांची जी दरवाढ केली ही अत्यंत अन्यायकारक आहे आज दुष्काळाने शेतकरी पिचलेला आहे त्याच्या शेतात पाणी नाही विहिरी कोरड्या आहेत आणि फ्लॅट रेटनं त्याच्यावर वीज बिलाची आकारणी होते या गोष्टी जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर हे गारण मांडायचं कोणापुढे हा महत्त्वाचा प्रश्न आहे ग्राहकांच्या सुनावणीच्या दरम्यान जो काही प्रकार केला तो अतिशय निंदनीय आहे त्यांनी ग्राहकांना संधीच उपलब्ध करून दिली नाही आपलं मत मांडण्याची आज मत मांडण्यासाठी आयोग इथे उपस्थित असताना त्यांनी या अगोदरच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या वेळेला असे आपले मत मांडण्याची संधी MSEBला दिली ती संधी आम्ही मागत होतो परंतु ती संधीसुद्धा आयोगाने नाकारली त्याबद्दल आम्ही बहिष्कार आज या ठिकाणी पाठीमागचं कारणही स्पष्ट केलेलं नाही आम्ही नाकारतोय जनसुनावणी म्हणतात कशाला याचा अर्थ फक्त शासनाने सामान्य जनतेला सांगावा हा फक्त जो पसारा चाललेला आहे ना दुट्टप्पीपणाचा त्यांना घ्यायचा असेल तर ग्राहकांचं शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं कंबळडा मोडण्याचं सरकारने शासनाने कारण स्पष्ट नमूद केलेलं नाही की बाबा ह्या कारणास्तव आम्ही ऐकून घेत नाही किंवा बघू शकत नाही आणि माझ्या मते आमच्या मते ग्राहकांच्या मते त्यांनी स्वागत केलं पाहिजे होतं की वा तुम्ही छान अभ्यास केला आहे चांगली परिस्थिती योग्य ती स्थिती काय खरी वस्तुस्थिती काय ती तुम्ही समोर आणतायत असं म्हणल्यावर त्यांनी स्वागत केलं पाहिजे परंतु जनसुनावणी घेत असताना प्रत्येकाचं मत हे आपलं त्याचं ते धरतलं जर जात नसेल तर ही लोकशाहीवरती गळपायची मी म्हणतो मत आहेत मत आहेत जर आणल्यानंतर तुम्ही मान्य करा अमान्य करा हा तुमचा अधिकार आहे परंतु